नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर ही बातमी आली आहे अकोल्यावरून. तर नुकतेच 23 नोव्हेंबरपासून भरपूर वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली अकोला ते अकोट ही शटल रेल्वे सेवा अखेर सुरू झालेली आहे. अकोट ते अकोला पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत होती. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेकडून याबाबत आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी आवश्यक कामाची पाहणीसुद्धा झालेली होती. काही काळापूर्वी अकोट रस्त्यावरील गांधीग्रामजवळील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळण्याची भीती निर्माण झाल्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. त्यामुळे अकोला ते अकोट मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला होता. तर दिनांक 23 नोव्हेंबरपासून दररोज ही शटल ट्रेन चालणार आहे. ट्रेन नंबर 07718/07720 अकोला ते अकोट ही पॅसेंजर ट्रेन रोज अकोला जंक्शनवरून सकाळी 11:30 तसेच संध्याकाळी 6 सुटेल व उगवे गांधी स्मारक रोड पत्सूळ मार्गे अकोट येथे अनुक्रमे 12:50 व संध्याकाळी 7:20 पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर 07719/07721 अकोट ते अकोला ही शटल ट्रेन अकोटवरून अनुक्रमे 2:00 आणि रात्री 8 सुटेल व पत्सूळ गांधी स्मारक रोड उगवे या मार्गे अकोला जंक्शन येथे अनुक्रमे 3:20 व रात्री 9:20 पोहोचेल. अकोला ते अकोट हे पूर्ण अंतर जवळपास 47 किलोमीटर आहे. त्यासाठी ह्या ट्रेनला सुमारे 15 कालावधी लागणार आहे. ट्रेनचं तिकीट मात्र एक्सप्रेस ट्रेनसारखं असेल. ते जवळपास 145 रुपये इतकं आहे. या ट्रेनला 8 जनरलचे व 2 स्लीपरचे कोचेस असतील. रेल्वेचं सर्व ऑपरेशन हे DRM नांदेडकडे असेल, कारण अकोला खांडवा हा रेल्वेमार्ग दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येतो. दिनांक 23 तारखेला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अकोला ते खांडवा हा रेल्वेमार्ग 100 वर्षांपासून प्रलंबित आहे. मेळघाटातून हा मार्ग जात असल्यामुळे सर्व इकोसिस्टीमचे संवर्धन करून याचं गेज कन्वर्जन करण्यात येत आहे. अकोल्याला ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीसुद्धा चांगली आहे, परंतु नॉर्थ दिशेला जायला भरपूर अडचणी येत होत्या. त्यामुळे लवकरात लवकर अकोला ते खंडवा तसेच खंडवा ते पुढे इंदोर हा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकीच माहिती होती. भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.